नमस्कार जुन्या चौथीच्या बालभारतीतील पाठ उजेड पडला या माझ्या बालपणीच्या आठवणी आहेत पाचवीच्या शिक्षणासाठी मी बेळगावला जाऊ लागलो बेळगाव आमच्या गावापासून सहा सात किलोमीटर दूर होतं मी बेळगावला जाणार म्हणून आईनं माझ्या डोक्याला व पायाला भरपूर खोबऱ्याचं तेल लावलं बेळगावला जाईपर्यंत डोक्यातलं तेल झिरपून कानांच्या बाजूनं गालावर येत होतं पायाला लावलेल्या तेलानं रस्त्याच्या लाल धुळीला सामावून घेतलं होतं बाबा मला शाळेत सोडायला बरोबर आला तेथील मुलांनी पांढरा शर्ट व खाकी चड्डी घातली होती माझा सदरा हिरव्या रंगाचा होता तो एवढा ढगळ होता की चड्डीचंही काम तोच करायचा पण आज मी पट्ट्यापट्ट्यांच्या कापडाची चड्डी घातली होती त्यामुळे मी सर्वांपेक्षा वेगळा प्राणी दिसत होतो मोठा वर्ग पाहून मी भांभावून गेलो वर्गात बसण्यास बाकडी आहेत हे मी पहिल्यांदाच पाहत होतो गावाकडे अशी बाकडी नव्हती म्हणून मी बसण्यासाठी बरोबर गोंडपाट घेऊन आलो होतो मला वाटलं बाकं फक्त कुळवाड्यातील मुलांना बसण्यासाठीच असतील म्हणून मी गोंडपाट अंथरून जमिनीवर ठिय्या मांडला सगळीजणं माझ्याकडं तो प्रकार बघून हसू लागली मला काहीच कळे एका विद्यार्थ्यानं मला बाकड्यावर येऊन बईस म्हणून सांगितलं पण मास्तर आल्यावर मी बाकावर बसलेलं पाहून मारतील या भीतीनं तिथंच बसून राहिलो एवढ्यात मास्तर आले माझ्याकडं पाहून ओरडले बाकड्यावर येऊन बाईस मास्तर असं कसं सांगत आहेत माझं काही सुकलं का असं समजून मी घाबरून उभा राहिलो बाकावर जाऊन बसायला मला धाडसच होईना ते पुन्हा ओरडले तेव्हा मी भीतभीत बाकावर अवघडून बसलो सगळी मुलं माझ्याकडं टकमक बघत होती हसत होती वर्गातील मुलांचे इनशर्ट पाहून मधल्या सुट्टीत मीही इन शर्ट केला माझा सदरा चड्डीत कोंबला कमरेला असलेला कर्तोरा त्यावर घातला सदरा लांबच लांब असल्यामुळे तो चड्डीच्या आतून आरपार होऊन खाली डोकावू लागला तशात हाटातच मी ऐटीत चालू लागलो माझा तो अवतार पाहून पुन्हा सर्वजण खदखदून हसू लागले माझं कुठं चुकलं हे मला कळेना मला वाटलं अधूनमधून हसणं ही शहरातील लोकांची सवयच असावी बेळगावला पाऊस भयंकर सोसाट्याचा वारा बाबानं मला त्यांच्या साहेबांच्या मुलाचा सा जुना रेनकोट आणून दिला होता तो अंगात घालून मी रुबाबात शाळेला जात असे तो रेनकोट फारच जुना झालेला होता त्यामुळं गावाहून शाळेत जाईपर्यंत तासाभरात रेनकोटामधून पाणी झिरपून मी भिजून चिंब होत असे भिजल्यामुळं तसाच वर्गात कुडकुडत बसत असे शहरी वातावरणामुळं मी थोडा थोडा धीट बनत चाललो होतो कपड्यांचा गबाळेपणा सोडावा म्हणून बाबाला सांगून मी पांढऱ्या शर्टासाठी व खाकी चड्डीसाठी कापड आणायला लावलं बेळगावातील शिंप्याकडं कपडे शिवायला टाकले त्यानं अंगाचं माप घेतलं गावातला शिंपी मला दुरूनच पाहून कपडे शिवत असायचा नोव्हेंबर महिन्यामध्ये एक घटना घडली अणगोळ येथे एका कार्यकर्त्यानं मागासलेल्या जातीतील विद्यार्थ्यांसाठी एक वसतिगृह सुरू केलं परंतु त्याला पुरेसे विद्यार्थी मिळत नव्हते तो चौकशी करत करत आमच्या गावात आला आणि वसतिगृहात विद्यार्थी मिळवण्यासाठी गावातील मास्तरांना भेटला मास्तर व तो दोघेजण आमच्या घरी आले मला वसतिगृहात दाखल करण्यासाठी बाबाला समजावू लागले तेव्हा बाबा त्यांना म्हणाला बोर्डिंगमध्ये ठेवूस माझं पोर काय बेवर्षी आहे त्याचं शिक्षण करायला मी घट्ट आहे मास्तर तसली गोष्ट सांगू नका माझ्या मोहरं परंतु त्या कार्यकर्त्यानं आपली चिकाटी काही सोडली नाही तो सारखा येऊन घरात बसू लागला तेव्हा बाबा आणि इतर दोन मुलांचे पालक त्या गोष्टीला तयार झाले वसतिगृह म्हणजे काय हे आम्हाला समजत नव्हतं तो कार्यकर्ता सांगत होता तेथेच राहायचं जेवण करायचं तेथेच शिकायचं महिन्यातून एकदा आपल्या घरी जाऊन यायचं गावाकडून बेळगावकडं हेलपाटे तरी वाचतील म्हणून आम्ही तिघांनी वसतिगृहात जाण्याचा विचार केला तो कार्यकर्ता आम्हा तिघांना घेऊन गेला आमच्या अगोदरच तिथे पंधरा सोळा मुलं दाखल झाली होती त्या रात्री आम्ही सर्वांनी एकत्र बसून जेवणं केली सर्वजण एकत्रच झोपलो त्या कार्यकर्त्याला सर्वजण गुरुजी म्हणत होते त्यावेळी खेडोपाड्यात वीज आलेली नव्हती घराघरातून घासलेल्या घासलेटच्या चिमण्या वापरत आमच्या खोलीत एक विजेचा दिवा होता हा एवढा छोटा दिवा इतका प्रकाश कसा काय देतो याचा आम्हाला विशेष कुतूहल वाटायचं तो दिवा गुरुजीच पेटवत असत आणि तेच बंद करत असत आम्ही सर्वजण खेड्यातून आलेलो होतो तेव्हा तो दिवा पाहून आम्हा सर्वांनाच आश्चर्य वाटायचं तो दिवा असा का टांगलेला असावा चिमणी सरळ ठेवतात आणि हा उलटा कसा काय चुकून कोणाच्या तरी घरी लाटण असायचं ते लाटण या दिव्यापेक्षा मोठं असून या दिव्याच्या त्या दिव्याचा त्यापेक्षा कितीतरी जास्त प्रकाश या दिव्याला तेल कुठून घालत असतील असे अनेक प्रश्न आमच्या मनात निर्माण होत असत त्यावेळी आम्ही सर्व खेड्यातील पोरं खेड्यात विजेचे दिवे कुठून पाहणार प्रत्येकाच्या घरात चिमणी लाटण नाहीतर तेनाची तेलाची पणती एवढ्याच मिनमिनत्या उजेडाची सवय फुंकर घातली किंवा फू म्हटलं तर दिवा विझून जायचा एका रात्री तो दिवा लावून गुरुजी कुठेतरी बाहेर गेले आम्ही सर्वजण अभ्यास करत होतो बराच वेळ अभ्यास केल्यानंतर आम्ही झोपण्याच्या तयारीला लागलो दिवा जळतच होता गुरुजी आल्याशिवाय दिवा विझवणार कोण आणि दिवा तसाच ठेवून आम्ही झोपी गेलो तर रात्रभर दिवा जळणार आणि त्यातील तेलही संपणार गुरुजी आले तर तो दिवा का विझवला नाही असे विचारणार तेव्हा दिवा विझवावा का विजवू नये याबद्दल आमच्यात वाद सुरू झाला आणि शेवटी तो विझवण्याचा निर्णय आम्ही एकमतानं घेतला पण दिवा विझवायचा कसा एक उंच मुलगा उठला आणि त्यानं टाचा उंच करून दिव्याला फुंकर मारली पण दिवा विझला नाही मग दुसरा एक उंच मुलगा आयटीत उठून त्यानं जोरात फुंकर मारली पण दिवा विजला नाही तेव्हा दिवा लई पावरबाज आहे असा निष्कर्ष काढून एकदम चौखां चौघांनी फुंकण्याचा प्रयत्न केला तरीही काही उपयोग झाला नाही आता काय करावं या विचारात आम्ही पडलो आणि दिवा विजवण्याचा पुन्हा प्रयत्न करू लागलो अखेर एक उपाय सापडला हातानं वारा घालून घरात चिमणी विझवतात तसं करूया असं आम्ही ठरवलं आम्हा सर्वांमध्ये गलतग्याचा उपार फारच खटाळ होता तो मोठ्या दिमाखानं उठला आणि दिव्याजवळ गेला त्यानं हात उंच करून दिव्यावर जोरानं फटका मारला फट असा आवाज झाला आणि सर्वत्र अंधार झाला दिवा विजवल्याच्या खुशीत उपार अंधारातच गर्वानं म्हणाला बघितलात मी कसा दिवा विजवला आम्ही सगळेजण त्याचं कौतुक करत अंधारात झोपी गेलो गुरुजी सकाळी लवकरच वसतिगृहाकडे आले त्यावेळी आम्ही सर्वजण झोपेतच होतो गुरुजींनी छडी घेऊन आळीपाळीनं सर्वांना प्रसाद देत उठवलं मुलंही गड खडबडून जागी झाली गुरुजी दिव्याकडे पाहून मोठ्यानं ओरडले येथील दिवा कोणी फोडला रे आम्ही सोभोवार पाहिलं भिंतीकडला त्या दिव्याच्या काचा पडलेल्या दिसल्या पृ पूर्वीच्या जागेवर त्या दिव्याचा पत्ताच नव्हता आम्ही सर्वजण एकमेकांकडं पाहू लागलो आता गुरुजी सर्वांनाच मारणार म्हणून एकानं उपारचं नाव सांगितलं तसा उपार उठून उभा राहिला तो थोडा धीटही होता गुरुजी मी दिवा फोडला नाही विझवला आहे मी कशाला दिवा फोडू आणि सर्वांकडं पाहून पुन्हा म्हणाला व्हय की नाही र एकजण धैर्यानं म्हणाला व्हय व्हय गुरुजी रात्रीत येणंच दिवा विझवलाय तो कसा रे सगळ्यांनी फुंकलं तरी दिवा विझना म्हणून मी हातानं वारा घालून दिवा विझवला उपारचं बोलणं ऐकून गुरुजी पोट धरून हसू लागले ते हसतायत हे पाहून आम्ही एकमेकांकडं पाहू लागलो त्यानंतर गुरुजींनी आम्हाला त्या दिव्याच्या बटनाकडे नेलं आणि दिवा लावायचा असल्यास बटन खाली ओढायचं व बंद करायचं असल्यास ते वर करायचं असं समजावून सांगितलं आमच्याकडं पाहून म्हणाले पुन्हा तुम्ही त्या दिव्याकडं गेलात आणि तसं काही केलं तर विजेचा शॉक लागून फुकट मराल तेव्हा कुठं आम्हाला त्या विजेच्या दिव्याचं चा गांभीर्य समजलं धन्यवाद